मी रामचंद्र गणपतराव खोसे, रिटायर्ड प्राध्यापक, बॉटनीचा प्राध्यापक, गेली 1998 सालापासून डायबिटीस होता आणि गोळ्या खाऊनच आयुष्य काढत होतो. 40 वर्षाचा असताना अगदी नैराश्य असलेलं आयुष्य जगत होतो. त्यानंतर 2009 रिटायर्ड झालो. त्यानंतर मात्र दयनीय अवस्था झाली. धड चालता येत नव्हतं, धड उभं राहता येत नव्हतं, धड जिने चढता येत नव्हते, कुठलंच काय नाही. कधी चक्राईन पडत होतो, घरचे लोक कंटाळून गेलेले होते. मी म्हणायचं, अरे मी जाणार आहे बाबा, आता माझं काही शक्यता कमी आहे. आणि एक दिवस एक जुना मित्र सवंगडी शाळेतला, 40 वर्षानंतर तो 50 वर्षानंतर भेटला, सतीश निसळ त्याचं नाव आहे, पुण्यातला आहे, कोथरूडचा. तो म्हणे, अरे हे काय करतोय रे तू बाळा? म्हणलं असं असं आहे. तो म्हणे, अरे स्मूदी घे ना म्हणे, मी स्मूदी सुरू कर, त्याने सांगितलं. मग म्हणे, प्रमोदजी आज नगरला येत आहेत तर मग कर ना आज जा प्रमोदजीचा बेसिक प्रोग्राम. मी संध्याकाळी बेसिक प्रोग्राम अटेंड केला, नंतर फाउंडेशन इंटेन्सिव्ह आणि त्यानंतर टी आर पीसुद्धा केला. प्रचंड ऊर्जा शक्ती निर्माण झाली, प्रचंड उत्साह निर्माण झाला, प्रचंड अभ्यास झाला. परत त्यांच्या माध्यमातून सगळे डॉक्टर्स, सगळे मेंटर्स त्यांच्या माध्यमातून खूप शिकायला मिळालं आणि कुठं चुकतं ते कळालं. आणि मी नंतर आता सगळ्या व्याधीतून मुक्त आहे. माझे गुडघे दुखत नाही, मी माझे कंबर दुखत नाही, बी पी नाही आणि GTT दोनदा पास झालं, मागच्या वर्षी एकदा आणि आताही आहे. आणि त्यामुळे मी सगळ्यांना धन्यवाद देऊ इच्छितो. प्रमोदजी आणि असे डॉक्टर्स फार विरळ मिळतात, कारण खूप प्रेमळ आहेत ते. ते प्रेमाने सगळा आजार घालून टाकतात आणि हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. धन्यवाद. जय हिंद.